शेतकरी जनतेचा की धनधान्य कंत्राटदारांचा? रायगड जिल्ह्यातील दिघे पुणे महामार्गाच्या कामात शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनींना नुकसान भरपाई मिळणार का असा सवाल निळगुण बामणोली भीमा भागातील जमिनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून दिघे पुणे महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना महामार्गात संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना न मिळाल्याने आधी गेलेल्या जमिनींचा मोबदला द्या, मगच महामार्ग पूर्ण करा अशी मागणी डॉक्टर करदेकर, भारत पवार, सुनील पवार यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्हीएम न्यूज जवळ आपली गारहाणी मांडली. वास्तविक दिघे पुणे हायवे काम सुरू करण्याआधीच महामार्गात गेलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे होता, मात्र कसलाही मोबदला न दिल्याने बाधित शेतकऱ्यांनी ठेकेदारासह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संतप्त शेतकऱ्यांचा पावित्रा पाहिल्यानंतर ठेकेदार व अधिकाऱ्यांची बोबडीच वळली. दरम्यान आता जोपर्यंत महामार्गात गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवा असा इशारा शेतकऱ्यांनी बांधकाम विभागासह ठेकेदाराला दिला आहे. या प्रकरणात मात्र महामार्गाचे काम करणारा ठेकेदार तुपाशी आणि नुकसानग्रस्त शेतकरी उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे. आमचे माणगावचे प्रतिनिधी सुनील राजभर यांनी बातमीचा घेतलेला हा आढावा. गेल्या काही दिवसापासून हा जो पुणे दिघी हायवे आहे त्याचं काम जोरात चालू आहे आणि इथे काही गावं आहेत की ज्या गावांना मोबदला भेटले नाही. जसं की गाव आहे की एक बामणोली आहे आणि त्याच्यामध्ये निळगुण गाव आहे, त्या शेतकऱ्यांना पण त्याचा मोबदला भेटलेला नाही अजूनपर्यंत. आणि हा काम एवढा जोरामध्ये चालू आहे की शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष दिले नाही. आपण शेतकऱ्यांशी जाणून घेऊया की महाराजजी, तुम्ही हे रस्ता खोदण्याचं काम का चालू केलेलं आहे? माझे नाव भारतराम पवार, मुक्काम पोस्ट बामणोली. आज रस्ता खोदण्याचं काम चालू केलेलं आहे. दिघी पुणे रोडचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये माझी बामणोली गावातली जमीन त्या दिघी पुणे रोडमध्ये जात आहे. तरीसुद्धा शासनाने कोणतीही माहिती न पुरवल्यामुळे, शासनाने वेळोवेळी टालाटाल केल्यामुळे, ठेकेदारांनी वेळोवेळी चुकीची माहिती दिल्यामुळे आज मी त्यांच्या विरोधात रोडचा पूर्ण खोदकाम चालू केलेलं आहे. जोपर्यंत शासन मला काही त्याची माहिती देत नाही, जोपर्यंत त्याची भरपाई देत नाही, तोपर्यंत मी या शासनाला रोडचं काम चालू करून देणार नाही. भले त्यांनी पक्का रोड जरी बनवला तरी मी तो खोदून टाकणार. तुमची एकूण जागा किती गेलेली आहे? माझी 3-7, 4-7 याच्यामध्ये जात आहे. एकूण जागा किती गेलेली? एकूण जागा 50-60 जात आहे. मग तुमचं याच्यामध्ये काय, म्हणजे तुम्हाला शासनाकडनं काय मिळावं तुमची अपेक्षा आहे? शासनाकडनं पूर्ण भरपाई मिळाल्याशिवाय काहीच करून देणार नाही. पूर्वी काय झालेलं असेल त्याची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी. द्यावी त्यांनी. एक्वायर झाले कागदपत्र मी आज त्यांच्याजवळ 2-3 महिने मागतो आहे. 3 महिने मागतो आहे. कागदपत्र ती देत नाही. तुमचं नाव काय? सुनील रामपवार. तुमची जागा किती गेलेली आहे? आमच्या यांचं 4-7 गेलेत. 1, 2, 3 काय म्हणताय त्या साईडला कसं 4-7 गेलेत. जागा किती गुंठे गेलेली आहे? 50-60 जागा गेली असेल. मग तुम्हाला याचा मोबदला काही मिळाला नाही? मिळाला नाही. मी आज साहेबांच्या इथं वरती बोलवणं सुद्धा केला होता. काय म्हणताय? आज प्रांत साहेबांच्या इथं बोलवणं केला होता. ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं की साहेबांच्या देखील आम्ही तुम्हाला कागदपत्र देतो, त्याची काही पूर्तता केली नाही आजपर्यंत. प्रांत साहेबांनी त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली होती, तरी पण सुद्धा त्यांनी महिना झाला त्यांनी कुठल्याच प्रकाराचा पूर्तता केलेली नाही. त्यामुळे आज आम्ही हा खोदकाम चालू केलो. फिरतोय अगदी बरोबर. अहो 10-15 महिने झाले काय आम्हाला काही कामधंदे नाही काय? येणार ते हे जोराठी कमवत असतील, आम्ही नाही ना जोराठी कमवत. कोण घेऊन येतो पेपर त्यांना घेऊन यायला सांगा. इथे लोकांना बनवताय काय तुम्ही शेतकऱ्यांना? एखाद्याला तुम्ही पुढे करताय काय? कोणाला पुढे गेलाय? कोण आहेत तुमचे अधिकारी? कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत तुमचे? नाही तुमच्या त्यांचे ते इथे नसतील जागेवर. आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे का? आपण गव्हर्नमेंटकडनं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला कसं काय? गव्हर्नमेंट दिलेलं आहे. मग ह्याचं जागेचं ॲक्वेशन पूर्ण केलेलं आहे का? जागा तुम्हाला गव्हर्नमेंटने ताब्यात दिलेली आहे का? गव्हर्नमेंट जागा ते ॲक्च्युली आमच्या याच्यामध्ये येत नाही आहे. गव्हर्नमेंटने आम्हाला मार्किंग करून दिले TRL एवढा आपला बाउंड्री आहे. मग तुम्हाला ह्याच्याबद्दल कोणते पेपर दिलेले आहेत का? नाही, आमच्या पेपर आता कामाचे आमचे संबंध नसतो ॲक्च्युली. आम्ही तो पेपर कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय, गव्हर्नमेंट दिलेला पेपर लँड पण आम्हाला काम करायचे असतं. ते लँडचे पेपर घेऊन आम्हाला काय देणे घेणे नसतं ॲक्च्युली. त्यांनी गव्हर्नमेंट हद्द दाखवून दिले, आपला आपला हद्द आहे,
तुमच्या ड्राइंग आहे, तुम्ही याप्रमाणे काम चालू करायला सांगितलं, मी काम केलं. हो, परंतु तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचे पेपर दिलेले असतील ना? हा, कॉन्ट्रॅक्ट आमच्या पेपर दाखवा, अग्रीमेंट पेपर पेपर दाखवा. आता ऑफिसला आमच्या साईडवरती तुम्ही असे चालत का? नाही, प्रत्येक साईडवर असं ठेवता येत नाही ना पेपर्स ना. तुम्ही जाताना पेपर सोबत हवे आहेत ना प्रत्येक ठिकाणी? कुठला पेपर नव्हता तुम्ही? तुम्हाला जे गव्हर्नमेंटने काही पेपर दिलेले असतील याच्याबद्दल त्या दाखवते पेपर? नाही, दाखवतो आमच्या ऑफिसला आहे. आम्हाला पी आर लोकांना सर्व्हे करून दिले, एक नकाशे दिले, बस तेवढं. आम्ही दुसरा बाकीचं आम्हाला देणे घेणे नसतो पेपरचं, जाणता जमीनचं. जमीनचं ते गव्हर्नमेंट बघतात, एम एस डी सी बघतात. आणि अडथळा आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमचं काय म्हणणं नाही. अडचण असेल त्यांना पेमेंट अवेलेबल काम बंद केले, काम बंद करायला तयार आहे. आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या माहितीतून शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय मोबदला मिळाला आहे का? ते ॲक्च्युली आमच्या पार्टनर्स त्याच्या. तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती आहे का? नाही, माहिती पण काय आपल्याला माहिती नाही. तुम्ही जाणून घेतलं नाही का? नाही, आम्ही गव्हर्नमेंटकडनं गव्हर्नमेंटने म्हटलं एम एस आर डीचे टी आरला पैसे भरले सर्व्हेसाठी, गव्हर्नमेंटने सर्व्हे केले, हद कायम करून दिले. आम्हाला दाखवलं की बाय हा तुमचं गव्हर्नमेंट लँड आहे, तुम्ही चालू करा म्हटलं चालू केले. तुम्हाला पेमेंट भेटले नाही भेटले ते आम्हाला माहिती नसतो, त्यांना ब्रांचसरांनी त्या तिकडे सर्व्हेला माहिती असतं. ते तुम्ही बंद करा म्हणजे आम्हाला काय अपेक्षा, आम्ही बंद करू. आम्ही कोणाच्या अपोजमध्ये आम्हाला काम करायचं नाही. प्रशासन बघितलं काय असं गव्हर्नमेंटचे अधिकारी येतात ते आता चालू आहे गुगल प्रमाणे ते हे केले होते. शेतकऱ्यांचं आपण समस्या जाणून घेतलेली आहे आणि शासनाने पण ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. शासनाने पूर्णपणे लक्ष द्यावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कॅमेरामन परेश शिंदेंच्यासोबत सुनील राजभर, VM न्यूज मराठी.